मी दरवर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाला येतो, आरतीला येतो. माझे अत्यंत जवळचे स्नेही मित्र पुनीतदादा बालन, त्यांचे सर्व सहकारी अत्यंत उत्कृष्टपणे आणि अत्यंत मांगल्य, अत्यंत पवित्र अशा सगळ्या वातावरणामध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करतात. आणि म्हणून दरवर्षी बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला मी न चुकता इथे येतो. पुण्यासाठी नवनवीन योजना येत आहेत, तुम्ही वंदे भारतची पण घोषणा केलेली आहे, काय सांगाल त्या संदर्भात? बघा, मागच्या 10 वर्षात माननीय मोदीजींनी महाराष्ट्राला, पुण्याला अनेक योजना दिल्या. 1000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट या पुण्यात मिळाले. 16 तारखेला पुण्याची पहिली वंदे भारत पुणे ते हुबळी सुरू होती आहे, त्यामुळे वंदे भारतची पहिली सेवा पुणेकरांना आता मिळणार आहे. एकूण महाराष्ट्रातल्या 3 वंदे भारतच्या सेवा सुरू होत आहेत राज्यातल्या. आणि त्याच्यामध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर यावर्षीच्या सुद्धा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 15,900 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्रासाठी केली आहे. आजच्या दिवशी जर आपण विचार केला, आता या क्षणाला, तर जवळपास 81,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामंही महाराष्ट्रात सुरू आहेत. भविष्यात अनेक नवीन प्रकल्प येणार, ते तर वेगळेच, पण आज 81,000 कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात सुरू आहेत. हे मोदीजी सरकारचं, मोदीजींचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे, पुण्यावरचं प्रेम आहे. पुण्यातसुद्धा 27 तारखेला, अजून ती कदाचित उद्या परवा वेळ निश्चित होईल, पुण्याच्यासुद्धा आपल्याला शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट हा भुयारी मार्गाचा 6 किलोमीटरचा भुयारी रेल्वेचा मेट्रो मार्ग सुरू होतो आहे. आणि कात्रज, स्वारगेट ते कात्रज हा जवळपास 5.5 किलोमीटरच्या नवीन भुयारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही होते. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांना गणेश उत्सवाची मोदीजींनी दिलेली ही भेट आहे. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचे मित्र पुनीतदादा, तर तुम्ही पाहता की पूर्ण पुण्याच्या गणेश उत्सवाला एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी एक आधारस्तंभ म्हणून आधार द्यायचं काम ते करत आहेत. पण पुण्याचा गणेश उत्सव हा एक आमची वेगळी परंपरा आहे, 130 वर्षापेक्षा मोठी परंपरा असलेला आमचा उत्सव आहे. त्यामुळे हा उत्सवसुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं अत्यंत धार्मिक मंगलमय वातावरणामध्ये पार पडतो आहे. त्यामुळे बाप्पा, तुझे आशीर्वाद पुणेकरांना, देशवासियांना राहू देत. तुझं नाव विघ्नहर्ता आहे, त्यामुळे या समाजावरती, देशावरती कुठलंही विघ्न येऊ देऊ नको. या देशातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस, कामगार, अत्यंत शेवटच्या माणसालासुद्धा तुझा आशीर्वाद मिळो. आणि तुझ्या आशीर्वादानं हा देश, मोदीजींचा जो विकसित भारताचा संकल्प आहे 2047चा, हा निर्विघ्नपणे पार पडो. तुझे आशीर्वाद या सर्वसामान्य माणसापासून देशाचे प्रधानमंत्री, जे देशासाठी इतकं काम करतात, त्यांनाही मिळो. सगळे आपण पाहतो आहे, मला असं वाटतं की निश्चित पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वेगळ्या प्रकारची दिशा आणि खरं तर इतकं पाठबळ त्यांच्या माध्यमातून मिळतं आहे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता खुश आहे, समाधान व्यक्त करतो आहे. त्यामुळे निश्चित त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सगळ्यांनी. मी सांगितलं की केवळ गणेशोत्सव नाही, वर्षभरात खूप, मी अनेक वेळा बोललो, वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतात. आणि मला असं वाटतं की समाजातल्या अगदी गरजवंताला सुद्धा मदत होणं, खेळाडू असेल, कलाकार असेल, गणेश उत्सव असेल, आज सैनिकांसाठी काम करतायत. मला असं वाटतं की सर्वांसाठीच काम करणारं एक व्यक्तिमत्व आहे, आणि त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण. धन्यवाद.